ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागात जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत सायली आता आजीला वाढदिवसाच्या दिवशी दोन गिफ्ट देणार आहेत एक म्हणजे सायलीच्या हातचं गुलाबजामून खाऊन पूर्णा आजीला प्रतिमेची आठवण होणार आहे आणि दुसरं म्हणजे आजीच्या आनंदासाठी सायली आता रविराजांची समजूत काढून तिला त्यांना सुभेदारांच्या घरी घेऊन येणार आहे आणि याचमुळे आता पूर्ण आजीला सायलीवरती विश्वास बसणार आहे आणि सायली आता पूर्णाजीचं मन जिंकून घेणार आहे तर पूर्णाज्जीचा वाढदिवस असल्याने सुभेदार परिवारातील सर्वजण खूपच खुश असतात अर्जुन सायलीला सांगतो की प्रतिमा अत्यानेच पूर्णा आजीचा वाढदिवस जोरात साजरा करण्याची आयडिया काढली होती आता बघा घरातील सर्वजण हा दिवस सण असल्यासारखा साजरा करतात त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते की आपण पण पूर्णाजीचा वाढदिवस अगदी तसाच साजरा करूयात जसा हत्या करायच्या त्यानंतर सायली आणि कल्पना तयारी कशी करायची मेन्यू काय काय करायचा हे सर्व काही ठरवतात अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं की प्रतिमाचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर रविराजनेच ही प्रथा कायम चालू ठेवली जरी प्रतिमा हत्या नसली तरी रविराज किल्लेदार इथे येऊन पुन्हा आजीचा वाढदिवस अगदी तसाच साजरा करायचा तर तिकडे सुमनने रविराजच्या मागे गाहीच घेतलेली असते की उद्या आपण सुभेदारांच्या घरी जाणार आहोत का किंवा मी उद्याचा दिवस साजरा करण्यासाठी घरी काही गोडाधोडाचं करूया का यावर रविराज सुमनला काहीच उत्तर देत नाही तर तिकडे सायलीला सतत अर्जुनची गोष्ट आठवते की प्रतिभा रविराज अगदी तसंच पूर्ण आजीचा वाढदिवस साजरा करायचे आणि सायली स्वतःच्या मनाशीच ठरवते की काहीही झालं तरीही पूर्ण आजीच्या वाढदिवसाच्या दिवशी रविराजला सुभेदारांच्या घरी घेऊनच यायचं अर्जुनला सायलीची ही कल्पना अजिबातच मान्य नसते परंतु सायली अर्जुनचं काहीच न ऐकता त्याला सांगते की सर्व काही विसरून जाऊन फक्त नात्यांना मान द्या आपल्याला आता फक्त पूर्णाजीचा आनंद महत्वाचा आहे आणि तुम्ही मला प्रॉमिस केलं आहे की पूर्णाजीचं मन दुखेल अशी कोणतीच कौन्त, गोष्ट तुम्ही करणार नाही मग तुम्ही मला फक्त साथ द्या म्हणते त्यावेळी अर्जुनचा नाईलाज असतो आणि अर्जुनला ही गोष्ट पटलेली नसते परंतु अर्जुन आता रविराजच्या घरी जाऊन सायलीला रविराजला सुभेदारांच्या घरी आणण्यासाठी परवानगी देतो आणि परवानगी मिळाल्यामुळे सायली खूपच खुश होते त्यानंतर सायली तिकडे आता किल्लेदारांच्या घरी जाते तिला पाहून प्रिया आणि खूपच राग येतो परंतु सुमन आणि रविराज हदरतात सायली म्हणते मी आज इथे रविराज सरांची बोलायला आले आहे रविराज सायलीला बोलायला तयारच नसतो सायली रविराजला पूर्ण आजीच्या वाढदिवसाला सर्व काही विसरून यायला सांगते परंतु रविराज यावर सायलीला काहीच उत्तर देत नाही त्यावेळी सायली रडतच म्हणते जेव्हा शरीरापासून हात उकडले जातात ना तेव्हा ते वेदना त्या हाताला नाही तर शरीराला होतात ते तडफडतं विवळतं आणि मग नेहमीच अपूर्ण राहतं त्यानंतर सायली म्हणते की एका पारड्यात तुमच्या वेदना ठेवा आणि दुसऱ्या पारड्यात तुमचा राग आणि मग बघा कोणतं पारडं जड होत ते सायलीच्या बोलण्याने रविराज हदरतो कारण अगदी प्रतिमा देखील तेज बोललेली असते की एका पारड्यात तुमचा मान अपमान ठेवा आणि दुसऱ्या पारड्यात तुमची नाती आणि मग बघा कुठलं वजन जास्त भरेल सायलीच्या या बोलण्याने रविराज कासावीस होतो त्यानंतर सायली तेथून रडतच निघून जाते तर रविराज सायलीच्या बोलण्याचाच विचार करत असतो आणि तो प्रतिमाला म्हणतो म्हणजेच प्रतिमेच्या फोटोला बोलत म्हणतो की मला सतत सायलीमध्ये तुझाच भास का होत राहतो आपली मुलगी तर आपल्याला भेटली आहे मला भेटली आहे परंतु मग मला सायलीला पाहून जणू काही तू माझ्या जवळ आहेच असाच भास सतत का होत राहतो असा आता विचार तिकडे रविराज करायला लागलेला असतो त्यानंतर अखेर तो दिवस उजाडतो पूर्ण आजीच्या वाढदिवसाची सर्वच तयारी झालेली असते परंतु सायली आतुरतेने रविराजची वाट पाहते त्यावेळी सायली निराश होते परंतु तेवढ्यात रविराज आणि बाकी सर्वजण आलेले असतात आणि त्यांना पाहून सायली खूपच खुश होते कल्पना प्रताप अर्जुन सुद्धा रविराजांना पाहून खूपच खुश होतात त्यानंतर आजी सुद्धा रविराजांना पाहून खूपच खुश होऊन जाते आणि रविराज म्हणतो की आज आपण सर्व काही विसरून फक्त हा आनंदाचा दिवस साजरा करूयात आणि या रविराजाच्या बोलण्याने आजीला सुद्धा खूपच आनंद होतो त्यानंतर पूर्णाजी सर्वांसोबत जेवण्यासाठी बसायलेली असते तेवढ्याच सायली हातात गुलाबजामून घेऊन येत म्हणते पूर्णाजी मी आज तुमच्यासाठी गुलाबजाम केले आहेत सायली पूर्णा आजीला गुलाबजाम भरवते पूर्णा सायलीत प्रतिमा दिसते कारण प्रतिमासुद्धा पूर्णा आजीच्या वाढदिवसाला गुलाबजाम भरवायची प्रतिमा म्हणते माझ्या गुलाबजामशिवाय तुझा वाढदिवस साजरा कसा होईल आजी म्हणते आज तुला पाहून मला प्रतिमेची आठवण आली आणि आजी सायलीवरती खूपच खुश असते आजीच्या डोळ्यातून खूपच पाणी यायला लागलेलं असतं आणि सायलीने आता स्वतःच्या हाताने आजीला गुलाबजाम भरून तिचं मन जिंकून घेतलेलं असतं